नमस्कार मित्रांनो, सुधीर गायकवाड यांच्या कॉलवर बेंबळे पासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर लांब शिवाजीनगर असं एक गाव आहे। त्या गावामध्ये बिग साइज इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण नाग म्हणतो तो मी रेस्क्यू केलेला आहे। आपण बघू शकता आकाराने खूप मोठा असा हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा, भारताचा 2 नंबरचा विषारी साप आपण याला म्हणतो, तो मी रेस्क्यू केलेला आहे। आकाराने खूप भलासा मोठा हा कोबरा। आता काही वेळात मी याला पॅक करतो, आपण बघू शकता त्याचा आकार, त्याचा आवाज, खूप मोठा असा हा कोबरा आहे। मित्रांनो, असे साप दिसले तर आम्हाला कॉल करा, जेणेकरून आम्ही या सापांचा जीव वाचवू। खूप भला मोठा असा हा कोबरा। मी सुधीर गायकवाड यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी कॉल करून या सापाला जीवदान दिलेलं आहे। मित्रांनो, अशा सापांना गरज आहे पृथ्वी तलावर राहण्याची, अशा सापांची। आणि मित्रांनो, अशा सापापासूनच अँटीडोट तयार होतो। जो साप चावल्यानंतर आपल्याला जो डॉक्टर अँटीडोट देतात तो ह्या सापाच्या विषापासून तयार होतो। याच्यामुळे या सापांना त्या पृथ्वी तलावर राहण्याची गरज आहे। मित्रांनो, असे साप मारू नका। आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। पुढे या, पुढे या। मित्रांनो, आपण बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आम्ही रेस्क्यू केलं होतं त्याला आम्ही इथं फॉरेस्टमध्ये सोडत आहोत। मित्रांनो, तो पाणी पीत आहे, बघू शकता आपण। असे साप पाण्याच्या आणि खाद्याच्या शोधात येत असतात, अशा सापांना मारू नका। मित्रांनो, असे साप अनमोल आहेत। ह्या पृथ्वी तलावर जेवढा आपल्याला राहण्याचा अधिकार आहे तेवढाच ह्या सापांना पण आहे। आणि बघू शकता मित्रांनो, त्याला पण तहान लागते, त्याला पण भूक लागते। आपण भीतीपोटी त्याला मारत आहोत, आपण मारायचं नाही आहे। मित्रांनो, असे साप दिसले तर आम्हाला कॉल करायचा आहे, जेणेकरून आम्ही या सापांना जीवदान देऊ। प्रशासन वारंवार आपल्याला सांगत आहे मित्रांनो, घराच्या बाहेर विनाकारण पडायचं नाही आहे। आम्ही सुद्धा घरीच थांबलेलो आहोत मित्रांनो, असे साप आढळले तर आम्ही त्या कॉलवर येत असतो आणि अशा सापांना रेस्क्यू करून परत फॉरेस्टमध्ये रिलीज करण्यासाठी आम्ही येत असतो। मित्रांनो, तर आमची कळकळीची विनंती आहे, कुणीही विनाकारण घराच्या बाहेर पडायचं नाही आहे आणि प्रशासनाला मदत करायची आहे। मित्रांनो, आपण बघू शकता हे खूप भलं मोठं असं फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमध्ये ह्या सापाला रिलीज करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि आमचा एक हेतू आहे मित्रांनो, असे साप वाचवण्याचा, आम्हाला साथ द्या मित्रांनो। असे साप आढळले तर आम्हाला कॉल करा, अशा सापांना त्यांच्या संरक्षित अशा ठिकाणी आम्ही सोडत असतो। आपण बघू शकता खूप मोठा बिग साईज इंडियन स्पेक्टिकल कोबरा। मी परत एकदा सुधीर गायकवाड जे आमचे मित्र आहेत त्यांच्या शेतामध्ये हा साप आढळला असता त्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही त्या सापाला जाऊन रेस्क्यू केलेला आहे। मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे ह्या सापाला जीवदान भेटलेलं आहे। आणि बेंबळीमध्ये कार्यरत असलेले आमचे पोलीस कर्मचारी, मी नाव घेतो त्यांचं, आता API शेख सर, PSI वाघमोडे सर, गोरे सर व इतर सर्व स्टाफ, आम्हाला ते पण वारंवार कुठे साप आढळला तर सुचवत असतात आणि ते आम्हाला कॉल करत असतात की ह्या ठिकाणी साप आहे आणि आम्ही त्या सापाला जीवदान देत असतो। मित्रांनो, तर पोलीस डिपार्टमेंट आम्हाला खूप सहकार्य करत आहे आणि तुम्ही पण मित्रांनो सहकार्य करायचं आहे आम्हाला। तर मित्रांनो, आता आम्ही ह्या फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये त्या सापाला रिलीज करत आहोत। चला तर मित्रांनो, त्याच्या सुरक्षित अशा घरी त्याला आम्ही आता रिलीज करत आहोत।
तो त्याचं भावी आयुष्य सुखरूपरीत्या जगू शकतो मित्रांनो। आता त्याला कसलीही इथं अडचण येणार नाहीये, कुणाला तो दिसणार नाहीये, कुणाला कुणी त्याला मारणार नाहीये। तर मित्रांनो बघू शकता तो निघालेला आहे, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर करा, लाईक द्या, कमेंट द्या, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।